पिसरवाड़ी ते सेंधवा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा तालुक्यातील तापी नदीवरील प्रकाशा पुल आणि गोमय नदीवरील पुल व डांबरखेडा दरम्यान रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याचं बघावयास मिळत आहे। या ठिकाणी अपघातामुळे संतप्त नागरिकांनी अखेर रास्ता रोको आंदोलन केलं आहे। दरम्यान आंदोलकांनी एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारलेला आहे, मात्र गेल्या काही महिन्यापासून फक्त आश्वासन या ठिकाणी देण्यात येत आहे। नेहमीप्रमाणे आजही एमआरडीसीचे अधिकारी रस्ता दुरुस्तीसाठी तात्काळ उपाययोजना केल्या जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी रास्ता रोको आंदोलनकर्त्यांनाही दिलं आहे। सदर रस्त्यावर पुलाच्या दुरुस्तीवर खड्ड्यांमुळे अपघात, अनेक जणांचे बळीही गेले आहेत। आता तरी एमआरडीसीची जागे होऊन रस्ता दुरुस्त करेल का, हा प्रश्न कायम आहे। रास्ता रोको आंदोलनामध्ये शहादा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व नागरिक वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुर्दैवाची बाब म्हणजे या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करून वाहन चालकांचे जीव धोक्यात टाकल्याचं नाराजी हे व्यक्त होत आहे। पाहूया आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। त्या ठिकाणी आम्हाला असं लेखी उत्तर पाहिजे डीएसपी खात्याकडनं की आम्ही पंचनामा करताना त्या जागेच्या किती खड्डे आहे, किती खोल आहे, किती कशा पद्धतीचे आहे, लांबी रुंदी खोली याच्या त्या पंचनाम्यात उल्लेख करून आणि या खड्ड्यामुळे या रोडमुळे या पुलामुळेच त्याच्या बळी गेला किंवा त्याच्या क्षीण झाला असा उल्लेख घेऊन त्या पंचनाम्यावर संबंधित तलाठी, संबंधित सर्कल, संबंधित तहसीलदार आणि प्रांत यांचे त्या पंचनाम्यावर सह्या घ्या, पंचनामा नोंद घ्या, कारण सामान्य माणसाला पंचनाम्यावर सह्या करायला लावू नका। आणि आरोपी म्हणून एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांचं ठेकेदार यांच्यावर तो सदोष मनुष्यबळ त्याचा गुन्हा दाखल करा, तो कोर्टात द्या, त्याच्या नकला त्या कुटुंबाला द्या, म्हणजे ते कुटुंब दिवाणी दावा पुन्हा दाखल करेल की हा मेल्यामुळे माझं नुकसान झाले, मला एवढे लाख रुपये पाहिजे, अशी आम्हाला कायदेशीर सुरक्षितता आणि ते मार्ग काढण्यासाठीचे कागदपत्र आणि तशी कारवाई झाली पाहिजे असं लेखी डीएसपी कलेक्टर यांच्या स्तरावर आम्हाला दिलं पाहिजे अशी माणुसकी म्हणून विनंती आहे। आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी झोपलेले आहेत, दुर्दैव आहे आमचं की इथले आमदार खासदार झोपलेले आहेत, त्याचा गैरफायदा तुम्ही घेतायत, त्याचा गैरफायदा तुम्ही, त्यांनी पाठवलं नाही, त्यांनी यायला पाहिजे, पाठवलं उपकार केले नाही, आज सुरू झालं पाहिजे आणि युद्ध पातळीवर खरोखर युद्ध पातळीवर झालं पाहिजे, चांगल्या प्रतीचे झालं पाहिजे। थांबा, बोलू द्या, बोलू द्या, करू नका। दुसरी एक महत्वाची, हा मुद्दा तरी इथे झाला, पण जो रस्ता आता हा तयार होतोय त्या रस्त्याच्या याच्यावर तुम्ही जर काय झालं, आपल्या रस्ता दुरुस्तीचं जे अवती महत्वाचं काम आहे पूर्ण करून काम आपल्या ताब्यात देतो, आपण काम ताब्यात घेताना सगळं व्यवस्थित बघून मग सर आपण कोण आहात? मी कन्सल्टिंग इंजिनियर आहेत। मग सर याचं लोकार्पण झालं कसं? जर एक मिनिट, हा रस्त्याचं कामच झालेलं नव्हतं तुमचं म्हणणं आहे, तर मग गडकरी साहेबांच्या हस्ते हा रस्ता लवकर करण्याचा किंवा लोकार्पण करण्याचा अट्टा का केला विभागाने? आपल्या रस्त्याची लांबी 60 किलोमीटर, आपलं काम झालं जवळपास 45 किलोमीटर, जवळपास आपलं 80% काम पूर्ण झालेलं आहे, तर 80% जे काम झालेले आहेत त्याचं लोकार्पण करावं असं एक थोडा निर्णय झाला होता। मग ते सांगतो 80% काम झालेलं आहे, बाकी इन द मिनटाइम होत राहील असं म्हणजे। सर आज पण अनेक तुम्ही सांगतात आता शहाद्यातल्या भाऊ पेट्रोल पंपासमोर एवढा मोठा क्रॅक आहे, आजपासून नाहीये, 3 महिने आले क्रॅक आहे, मग एजन्सी काय करते? आपण जेव्हा रस्ता शांत, अगोदर थांबा।